जे जे लोक आता आले त्या सगळ्यांचं मी मिशन ऑनलाइन काउंसलिंग तर्फे मनपूर्वक स्वागत करतोय. हा जो विषय आहे कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी, हा खूपदा आपल्याला ऐकून माहिती असतो, काही वेळेला काही टिपिकल गोष्टी वाचलेल्या असतात त्याच्यावरून फक्त आपल्याला थोडंफार माहिती असते. तर हा विषय थोडासा एलॅबोरेटली आज आपण समजून घेणार आहोत माझ्या मुलीकडून धनश्री, जी शाळेमध्ये असल्यापासून सोशल ओरिएंटेशन तिचं मला जाणवायचं, आम्हाला घरच्यांना सगळ्यांना जाणवायचं. आणि मी स्वतः ज्यावेळेला मुलांसाठी पालकांसाठी कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेला कोल्हापूरमध्ये असताना मी तर हे सगळे फ्री घ्यायचो कार्यक्रम. आणि कालांतरानंतर ती ज्यावेळेला तिने सांगितलं स्वतःच की मी SSCला मला 80+% मार्क पडतील पण मी सायन्स स्ट्रीम मध्ये नाही जाणार आहे, मी आर्ट साईडलाच जाणार आहे. जे आम्ही लगेच हे केलं की ठीक आहे तुला काय करायचं ते कर, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ती सी स्कोर्ड 80+ आणि त्याच्यानंतर तिने रुईया कॉलेजमध्ये BA केलं आणि त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये तिने MA विथ सोशल एंटरप्रेनरशिप केलं. आता ड्युरिंग दिस जर्नी माझे जे काय बाहेर शोज वगैरे व्हायचे ते खूपदा मी फ्री करायचो सुरुवातीला. जवळजवळ 2000 शाळांमध्ये मी माझा येऊ दे परीक्षा आम्ही तयार होतो हा कार्यक्रम फ्री केला. त्याच्यानंतर सुजाण पालकत्व म्हणून माझी लेक्चर्स वगैरे सगळीकडे असेल ती सगळी फ्री घेतली. त्यावेळेला शी यूज टू टेल मी की सोशल वर्क डज नॉट नेसेसरीली मीन की सगळ्या गोष्टी फ्री करायच्या असतात. ओके, त्याला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या डायमेन्शन्स आहेत आणि त्या डायमेन्शन्सचा मी अभ्यास करणार आहे अँड देन आय विल टेल यू, दॅट्स व्हॉट शी सेड. आणि मला हे खूप त्यावेळेला छान वाटलं होतं की मला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील माझ्याच मुलीकडून. सो आज तो दिवस थिअरॉटिकली हा नीट विषय समजून घेण्याचा आहे. सो मी आता जास्त वेळ न घेता मी तिला सांगतो की तू आता तुझं लेक्चर आणि तुझं जे काय माहिती देण्याचं सत्र आहे ते चालू करावंस. सो ओव्हर टू धनश्री नाव. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मी असं लेक्चर टाईप पेक्षा थोडं हाऊ दिस जर्नी हॅज बीन म्हणजे ओव्हरऑल CSR स्पेसमध्ये तसं बोलेन. आता वेन वी टॉक अबाउट CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, हे मेजरली येतं कॉर्पोरेट ॲस्पेक्टनी म्हणजे जिथे कंपनीज असतात आणि ॲज अ कंपनी कंपनी लेवलनी काय होतं ते. वेरॅज सोशल वर्क आपण जेव्हा म्हणतो तो एक अजून खूप मोठा आणि ब्रॉड एलिमेंट आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं की खूपदा सोशल वर्कचे जे म्हणजे जे ज्यांनी बॅचलर्स केले किंवा मास्टर्स केले किंवा जे त्या सेक्टरमध्ये आहेत कोर ते बहुतेक कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नसतात. म्हणजे हे लोक तुम्हाला राईट्स बेस्ड ऑर्गनायझेशन्समध्ये दिसतील म्हणजे जे मानवी हक्क जे असतात ज्याला आपण ॲडव्होकसी म्हणतो की हे सगळ्यांचे एन्टायटलमेंट्स आहेत, हे राईट्स आहेत, मग ते चाइल्ड लेबर रिलेटेड असो, वुमेन्स राईट असो, इव्हन बाकी सगळ्या गोष्टींचे जे राईट्स आहेत तिथे दिसतात की जिथे कोर डे टू डे मध्ये ज्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत ह्याला इंग्लिशमध्ये अंडर प्रिव्हिलेज्ड कम्युनिटी असं म्हणतात की आपल्याला जे प्रिव्हिलेजेस आहेत ते ज्यांना नाही आहेत ते अंडर प्रिव्हिलेज. मग ते सोशली असतील म्हणजे जेव्हा आपण सोशली बघतो तेथे कास्ट रिलीजन मायनॉरिटी ह्या गोष्टी येतात. जेव्हा आपण इकॉनॉमिक म्हणतो तेव्हा जे फायनान्शियल इन्कम बेसिसवरती ते असतं म्हणजे आता जे बिलो पॉवर्टी लाईन वगैरे जे साधारण माहिती असतात आपल्याला तर ह्या गोष्टी म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक अंडर प्रिव्हिलेज कम्युनिटीज असं म्हणतात ह्यांना एक ती टर्म म्हणू शकतो आपण. आणि हे जे कोर सोशल वर्क कारण त्याचा कोर्स डिझाईनच असं असतं ना की आता इंटर्नशिप म्हणजे मग एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला म्हणजे तिथे ड्युटी असते की तिथे समजा डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस आले, चाइल्ड अब्युजचे केस आले तर ते सगळ्या पोलिसांना तेवढं सेन्सिटिव्हली ते हँडल नाही करतायत. तर तिथे ह्या लोकांना डिप्लॉय करतात, ह्या स्टुडंट्सना डिप्लॉय करतात आणि तिथे ते त्यांना मदत करतात. सो असे जे कोर बिंबीच्या देठापासून किंवा जे असतात ना एकदम कमिटेड टू दीज कॉजेस दे आर मोस्टली इन डिरेक्ट वर्किंग विथ दी NGOs इन द कम्युनिटीज विथ द पीपल असं आहे. अँड कॉर्पोरेट इज मोर ऑफ स्ट्रॅटेजिक. सो वॉट वी डू, सो आय एम पार्ट ऑफ दी CSR टीम ॲट Capgemini. So what we do is we are a bridge between what happens on the ground, what is needed and what company can do. So
टिपिकली जे बघितलं जातं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साइड मध्ये, तर पण हे टाइम ट्रॅव्हल थ्रू बघूयात की 2014 पर्यंत हे कसं होतं. तर मोस्टली फिलंथ्रोपी जे म्हणतो की पैसे दिले, चॅरिटी ज्याला म्हणतो की आज वाढदिवस आहे त्याच्यानिमित्त 1001 रुपये दिले किंवा म्हणजे अनाथाश्रमात दिले, वृद्धाश्रमात दिले. सो दिस इज मोर ऑफ चॅरिटी ॲज इन आय गेव यू मनी अँड दॅट्स इट, इट्स माय सॅटिस्फॅक्शन, नथिंग बियॉन्ड दॅट. Before that also there were few companies who were engaged. So we have pioneers like Tata's who have been in this sector for like ages and centuries. आणि आता ते सुद्धा वेगळ्या प्रकारे डिबेट होते, ते मी थोडं जसं आपण पुढे जाऊ तसं मी ते कव्हर करीनच. पण मोस्टली असं होतं की मला वाटतंय म्हणून पैसे दिले, आणि सोपं सगळ्यात आहे पैसे देणं, कारण आपण बघतो की आपण वेळही देऊ शकतो पण पैसे कसं, चला दिवाळी आहे, क्रिसमस आहे, न्यू इयर आहे, हे मी दान केले, मग तुम्ही पैसे ॲज अ फॉर्म ऑफ पैसे द्याल किंवा इन द फॉर्म ऑफ काइंड, म्हणजे इट कॅन बी स्पॉन्सरिंग अ मील फॉर अ डे, स्पॉन्सरिंग ग्रोसरीज यु नो इन अ टिपिकल ऑर्फनेज, ओल्ड एज होम वगैरे. सो 14 मध्ये काय असं वेगळं झालं, तर इंडियानी मँडेट केलं, गव्हर्नमेंटनी मँडेट केलं की सगळ्यांनी कंपल्सरीली CSR मध्ये इन्व्हेस्ट करायचंय, आणि इट इज इन्व्हेस्टमेंट अँड स्पेंड. सो व्हॉट डज इट मीन इज, बी इट अ पब्लिक कंपनी, बी इट अ प्रायव्हेट कंपनी, जर तुमचं नेटवर्थ किंवा टर्न ओव्हर एका विशिष्ट मार्कच्या वर असेल, मार्जिनच्या वर असेल, सो इट इज कंपल्सरी फॉर यू टू स्पेंड 2 years ऑफ युअर ॲव्हरेज नेट प्रॉफिट इन CSR स्पेस. सो ह्यानी झालं काय की म्हणजे असे स्कॅटर्ड होते, तर काही जण मॅरेथॉनमध्ये करायचे की आम्ही मॅरेथॉन स्पॉन्सर करतो, त्याच्यातून जे फंड रेज होईल ते आम्ही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सना डोनेट करू, किंवा म्हणजे हे असं स्ट्रक्चर्ड नव्हतं की ज्यांना जसं वाटायचं त्याप्रमाणे त्या त्या कंपनीजनी केलं आहे, त्याप्रमाणे त्या त्या ऑर्गनायझेशन्सनी केलं आहे. आता जो एक खूप मोठा डिस्कनेक्ट होता आधी, तो असा होता की कारण का हे कंपल्सरी नव्हतं, व्हॉलेंटरी होतं, तर खूपशा ऑर्गनायझेशन्समध्ये जी एक्झिस्टिंग टीम आहे ह्याच्यामध्ये खूपदा ह्युमन रिसोर्सेस झालं, लीगल झालं किंवा कम्युनिकेशन्स, ह्याच्यामधले 1-2 लोक घ्यायचे आणि त्यांना सांगायचे तुझ्या बाकीच्या कामामध्ये दिस इज वन मोर अडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू डू दॅट. सो इथे जो जी इंटेन्सिटी लागते की सोशल वर्क हे जसं आता सुरुवातीला म्हणाले की इट इज नॉट अबाउट गिविंग एव्हरीथिंग यू हॅव फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे अंगावरचे कपडे काढून देणं म्हणजे सोशल वर्क नाही. तर आपण जे अंडर प्रिव्हिलेज कम्युनिटीज आहेत त्यांना आपण त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी कितपत मदत करतोय, कितपत इक्विप करतोय, सो दॅट त्यांना मदतीची गरज लागू नये, हे सोप्या भाषेत सोशल वर्क होतं. की आता बघितलं म्हणजे हे बघितलं तर आता मायनॉरिटी कम्युनिटी आहे ज्यांचे शिक्षणच नाही आहे, त्यामुळे जे आपण जे आलेलं आहे ओव्हर द सेंचुरीज वर्णाश्रमानुसार, म्हणजे त्या त्या कास्टमध्ये ते तेच प्रोफेशन्स आहेत, आता तुम्ही अपॉर्च्युनिटीज दिली नाही तर ते तिथंच राहतात. तर आता आपण अजून त्यांना शिक्षण देऊन ते कसं पुढे अजून त्यांची ॲडव्हान्समेंट होईल, त्यांच्या पुढच्या जनरेशन्सना मदत होईल, हे कुठंतरी होलिस्टिकली बघितलं जातं ह्या अप्रोचमध्ये. आणि जेव्हा आता हे मँडेट केलं 2014 मध्ये ॲज अ लॉ, सो इंडिया वॉज दी फर्स्ट कंट्री टू डू दिस ओव्हरऑल, म्हणजे पूर्ण जगात इंडिया ही पहिली कंट्री आहे ज्यांनी हे बाय लॉ मँडेट केलं सगळ्यांना. ह्याच्यानंतर झालं काय, 2% हे कितीतरी कंपनीसाठी कोट्यांमध्ये गेले, म्हणजे काही कंपनीजना 4-5 लाख होतं, वेरॅज काही कंपनीज जशा मोठ्या आहेत आता टाटा झालं किंवा इन्फोसिस वगैरे झालं, तर ह्यांचे ना 300 कोटी 400 कोटी वगैरे ही अशी अमाऊंट येते. किंवा बाकी पण बऱ्याचशा कंपनीसाठी ही खूप सबस्टॅन्शियल म्हणजे अमाऊंट आहे. आता 4-5 लाख असो किंवा 3-4 कोटी असो, हे झालं काय की हे एकमेव असं डिपार्टमेंट आहे की ज्याचा परफॉर्मन्स इज डिपेंडंट ऑन हाऊ मच यू स्पेंड. म्हणजे युजली जे रेव्हेन्यू असतं की हाऊ मच यू आर गेनिंग, हाऊ मच यू आर हेल्पिंग कंपनी टू अर्न, दिस इज डिफरंट, दिस इज हाऊ मच आर यू एबल टू स्पेंड.
And the target for us as a CSR team is to ensure 100% allocated fund is spent. So, म्हणजे काय मला ते खर्च करायचे आहेत की हे पैसे आहेत हे खर्च करा. पण आता जेव्हा आपण खर्च करा म्हणतो ते कुणालाही कसेही दिले तरी नाही चालत. म्हणजे आता जर आपण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर रोज कमीत कमी 500 नवीन एनजीओ रजिस्टर होत असतात. जर एकंदर आपण कॅनव्हस बघितला तर जवळजवळ 5 कोटीहून अधिक एनजीओ आता अस्तित्वात आहेत. आता हे एनजीओ जर बघितलं तर सगळेच लेजिटिमेट असतात असं नाही. ब्लॅकचं व्हाईट करणारे पण आहेत किंवा असंच नेमसेक आहे की फ्रंट डोर म्हणून हे संस्था चालू आहे पण मागे काहीतरी वेगळ्याच गोष्टी चालतात. तर ह्याच्यामध्ये कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत म्हणजे त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे तर हा पण मग एलिमेंट आला. जेव्हा आपण म्हणतो ना की फक्त पैसे खर्च करा नाही म्हणजे तिथे आता कसं आहे एनजीओना दिलं की बेस्ड ऑन ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात तितकं टॅक्स एक्झम्प्शनही आहे. म्हणजे काही कंपनीज म्हणजे काही एनजीओना दिलं तर 80% मिळतं, काही एनजीओना 50% आहे, काही जणांना 100% आहे. आणि जे रिसर्च बेस्ड गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे तिथे तर 150% आहे. म्हणजे जेवढं देत आहे त्याच्यापेक्षा जास्ती टॅक्स एक्झम्प्शन मिळतं तुम्हाला. मग आता हे जो झालं की पैसे आहेत एकदम, एनजीओ पण भरपूर आहेत, मग नक्की कुणासोबत काम करायचं आणि काय काम करायचं हा खूप मोठा डिलेमा होता. कारण 2014 पर्यंत झालं असं की वॉट एव्हर वी थॉट इज अलाइंड इट वॉज डन अँड दिस वॉज प्राइमरीली द फोकस ऑफ द डिसिजन मेकर्स ऑफ द कंपनी. सो इफ लेट से द CHRO फेल्ट की कॅन्सर पेशंट साठी काही करायचं आहे सो देन दॅट कॉज वॉज यु नो ड्रिव्हन बाय द कंपनी. इफ समबडी थॉट नो नो लेट अस लुक ॲट एज्युकेशन government schools, education in government schools, so that was the focus. Few thought let us sponsor students to pursue their engineering. So hey, based on what was dear to you know somebody's heart, and that was what was implemented across the company by the people. So when we saw this shift ki now it is mandatory, now there is a certain fund available to you which you have to spend, तर आता हे जे आहे की भरपूर ऑर्गनायझेशन आहे त्याच्यातलं नक्की घ्यायचं काय. आणि मग ह्याच्यामध्ये झालं असं की ही जी प्रोसेस आहे ना की टू आयडेंटिफाय ऑर्गनायझेशन, टू आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ वर्क टू बी डन, हे खूप इंटेन्सिव्ह आहे. म्हणजे असं रेडी काही नसतं की आम्ही एक्स ऑर्गनायझेशन बरोबर गेलो, हां चला हे 5 शाळा घ्या आणि त्यांच्यासोबत काम सुरू करा, असं नसतं. सो देर इज अनदर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग हू विल बी द टीम मेंबर्स, देन गेटिंग दोज परमिशन्स फ्रॉम रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स टू अलाव पीपल टू वर्क देअर. सो हे बरेच आहेत. सो ह्याच्यात होतं काय की जो आपण वार्षिक बजेट असतं, जे अॅन्युअल बजेट असतं, सो वी हॅव टू स्पेंड दॅट इन दॅट period, 1 year budget in 1 year. So now this identifying of projects, partners itself takes some, you know, anywhere between 1 month to 5 months or 6 months, again ensuring ki it is end to end completely designed. So ह्याच्यामध्ये झालं काय, मग the need to hire specialized people came in with this law. की वाटतंय HR ला सांगू की ठीक आहे 2-3 इव्हेंट्स, फंड रेझिंग इव्हेंट्स ऑर्गनाईज करू, पण तेवढं सोपं नाही आहे. इट्स नॉट दॅट इझी. जितकंच इंजिनिअरिंग टेक्निकल आहे तितकंच हे वर्क, म्हणजे हे सुद्धा तेवढंच टेक्निकल आहे. अँड दी ओनली डिफरन्स इज बाकीकडे यू कॅन वर्क इन द वर्क विथ सिस्टम्स, इथे लोकांसोबत काम करतो आपण. आणि लोकांसोबत पण जेव्हा आपण काम करतो तेव्हा प्रत्येक जण हे सेम नाही आहे, वेगवेगळे लोक आहेत. म्हणजे एक जे म्हणतात ना, म्हणजे आता परत टेक्निकल टर्म मी वापरते की हेट्रोजेनिटी आयडेंटिफाय करतो आपण ग्रुप्स मधली. तर म्हणजे काय, तर आपण जेव्हा वेन वी से वी हॅव यु नो 10 पुअर फॅमिलीज, सो पुअर फॅमिलीज अगेन इफ यू नो की धारावी मधला आपण बघू की समजा 10 फॅमिलीज आपण अशाच रॅन्डमली पिक केल्या, तर त्याच्यामध्ये यु विल फाइंड की काही जणांचा मंथली इन्कम हा 2.5-2.5 लाख पण आहे, पण ते राहतात तिथेच. काही जणांचा इन्कम अगदीच 3-4 हजार आहे, पण तेही राहतात तिथेच. काही जणांच्या फॅमिलीमध्ये लेट्स से
फक्त बायका आहेत किंवा पुरुष त्या फॅमिलीमध्ये नाही आहेत, म्हणजे इन टर्म्स ऑफ डेथ असेल किंवा अजून काय करणार नाही, किंवा डिसेबल्ड चाइल्ड आहे किंवा स्पेशल नीड्स वालं कुणी आहे किंवा अजून कुणी म्हातार आहे की ज्यांना एक्स्ट्रा केअर लागतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येक फॅमिलीच्या वेगळ्या होतात, प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या होतात. म्हणून पुअर फॅमिली हे ॲज अ बकेट जरी एक असलं तरी तेव्हा जेव्हा आपण त्यांच्यासोबत काम करतो तेव्हा ही जी विविधता आहे, ही जी हेट्रोजिनिटी आहे, हे कन्सिडर करावं लागतं. आणि हेच जे काम आहे हे सोशल वर्क स्ट्रीम मधून जे येतात, आता CSR मध्ये जेव्हा बघतो तर हायरिंग आता सोशल वर्क बॅकग्राऊंड, म्हणजे सोशल वर्क हा एक कोर्स आहे, डेव्हलपमेंट स्टडीज एक कोर्स आहे, वुमेन स्टडीज येतं, मग जेंडर आणि डायव्हर्सिटी येतं. ह्याच्यामध्ये आता खूप जास्ती स्पेशलायझेशन आहेत, म्हणजे सोशल वर्क सुद्धा इन क्रिमिनल लॉ, नंतर फॅमिली वालं जे असतं, फॅमिली कोर्टामध्ये वगैरे जे केसेस चालतात, मग ते डाऊरी केसेस असतील किंवा डिवोर्स केसेस असतील, अलिमनी, हे जे हक्क मिळवून देणं जे आहे की हे तुझं एंटायटलमेंट आहे, हे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स केसेस असतात की जिथं की हे चुकीचं आहे, ह्याच्याबद्दल तू केस करू शकतेस, हा जो काही इंटेन्सिव्ह भाग आहे ना, हे जे ऑन फील्ड काम करतात ते लोक आणतात, जे युजली NGO थ्रू होतं. सो आता आपण जेव्हा बघतो की आधी ज्याला जसं वाटेल तसं केलं, मग तो मँडेट आलं की नाही हे सगळ्यांनाच करायचंय, मग आलं की चला आता मँडेट आहे तर नुसतंच करून चालणार नाही, तर तिथे काहीतरी एक अप्रोच नीट हवा, एक काहीतरी स्ट्रक्चर हवं करण्यामध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये मग असं आलं की जेव्हा आपण स्ट्रक्चर बघतोय की फक्त एक वर्षापुरतं नाही, मग आपल्याला निदान 2 वर्ष तरी हे बघावं लागेल, निदान 3 वर्ष तरी बघावं लागेल, ह्या गोष्टी आल्या. आणि मग जेव्हा आपण हे वेगवेगळे वर्ष बघतोय, 2 वर्ष बघतोय, 3 वर्ष बघतोय, तर हाऊ टू इन्शुअर इट कंटिन्यूअस इवन इन आर ऍबसेन्स, हा एक सस्टेनेबल ऍस्पेक्ट कुठेतरी आला. मग की व्हॉट एव्हर एफर्ट दॅट वी आर पुटिंग इन टुडे, डू दे विल दे सस्टेन आफ्टर वी लीव, म्हणजे थोडक्यात आता समजा गव्हर्नमेंट शाळा आहे, तिथे आपण म्हटलं की इथे आम्ही बेंचेस डोनेट करतो किंवा फिल्टर आरोचे फिल्टर लावून टाकले, यु नो वी सेट दॅट अप, नाव इट्स युअर्स. सो आता ते मेंटेनन्स पार्ट, त्याचे ते फिल्टर चेंज करणं, त्यात इथे कॉस्ट आहे कुठेतरी, नंतर एन्शुअरिंग की त्याच्यावरती, म्हणजे कारण आता फोडाफोडी पण खूप करतात मुलं, आता बाकीच्या शाळेत आपण बघितलं 10वी झाली की बेंच फोडा, शाळेचे फॅन तोडा वगैरे, ह्या गोष्टी आहेत. सो हाऊ टू एन्शुअर की ह्या होणार नाही. गव्हर्नमेंट शाळेमध्ये एक आम्हाला चॅलेंज दिसला तो आहे थेफ्टचा, म्हणजे आम्ही नळ लावली तर ते नळ फोडून चोरीला घेऊन, म्हणजे ते चोरून घेऊन जायचे, आधी मेटलचे लावले होते मग ते प्लास्टिकचे लावायला लागले. सो हा जो काही एलिमेंट आहे ना की जे मिळतंय तर मिळतच आहे, हे जे एन्टायटलमेंट फिलिंग आहे ना ही त्यांच्यामध्ये पण नाही येऊ द्यायची आहे, म्हणजे हे कुठंतरी आपलंच आहे, ही आपली जबाबदारी आहे असं समजून ते करायचंय आणि ते नंतर सुद्धा राहिलं पाहिजे. सो हा जो सस्टेनेबिलिटी ऍस्पेक्ट आहे ना, हा येतो ह्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण बघतो की काय करायचं कसं करायचं, तर इथे गव्हर्नमेंटनी पण काही मग मँडेट्स दिलेत की तुम्हाला वाटेल ते नाही, आम्ही काही एरियाज देऊ त्याच्यातच करायचं. तर मी हे वाचत नाही पण एक साधारण सांगते की जेव्हा आपण बघतो की ॲज अ फोकस्ड, म्हणजे CSR म्हणायचं कशाला, किंवा जर तुम्हाला CSR स्पेंड हे दाखवायचं आहे, इफ यू हॅव टू शो इट वेअर यू आर स्पेंडिंग, देन व्हॉट काइंड ऑफ प्रोजेक्ट्स शुड यू बी इन्व्हेस्टिंग युअर मनी इन टू, हे त्यांनी काही ब्रॉड कॅटेगरीज दिले गव्हर्नमेंटनी जेव्हा हा लॉ आणला. तर आता त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की इराडिकेटिंग हंगर, पॉवर्टी, माल न्यूट्रिशन, तर इथे काय येतं की जे आता शाळांमध्ये मिड डे मील्स सुरू केलेले आहेत किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम पण आहे जिथे रेशनचं धान्य मिळतं, तर आता इथे सुद्धा आपण अजून कुठल्या पद्धतीने ते इम्प्रूव्ह करता येईल, त्याच्यासाठी जर कुठला प्रोजेक्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी जो पैसा आहे तो तुम्ही इथे क्लेम करू शकता की हा CSR स्पेंड आहे. त्याच्यानंतर हेच प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, म्हणजे आता ह्या शाळांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुलींना चिक्की, मुलांना आता चिक्की देत आहेत गव्हर्नमेंट शाळेमध्ये अॅनिमिया टाळायसाठी. ज्या गर्भवती महिला आहेत किंवा एक्सपेक्टंट आहेत त्यांना आयनच्या गोळ्या दिल्या जातात फ्री, आता हे कुठून तरी स्पॉन्सर होत आहे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या कॉर्पोरेट फंड पण देऊ शकतं.
आणि ह्याच्यामध्ये होतं काय, ह्या जो लॉ आलाय, व्हॉट गुड थिंग इट हॅज डन इज जे रिगर आहे, सिस्टम बेस्ड अप्रोच जो म्हणतो, जो कॉर्पोरेट्स म्हणतात की डिलिव्हरेबल्स पाहिजेत, जे आम्ही म्हणतो ते मॅप करता आलं पाहिजे, ह्या गोष्टी आणि गव्हर्नमेंटची रीच ह्याचं खूप छान कॉम्बिनेशन झालंय. कारण गव्हर्नमेंटची जी रीच आहे ना, ती तुम्ही सगळ्या कंपनीज मिळून जरी म्हटलं तरी ते नाही येऊ शकत. म्हणजे आज गाव तिथे एसटी जे आहे, थोडक्यात सांगायचं तर, किंवा जे अगदी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात गावात सुद्धा जी गव्हर्नमेंटची रीच आहे, ते कॉर्पोरेट्सना जमणं शक्य नाहीये. सो आता होत आहे काय की जिथे म्हणजे पैसा आहे, तिथे जिथे तो अप्रोच आहे, स्ट्रॅटेजिक अप्रोच, सिस्टमॅटिक अप्रोच, तो आणि गव्हर्नमेंट ची साथ असं धरून, असं मिळून ते आता इम्प्लिमेंट होत आहेत हे सगळे प्रोजेक्ट. तर नंतर आहे की एज्युकेशन झालं, मग आता ह्याच्यामध्ये स्पेशल एज्युकेशन, मग ज्यांना लर्निंग डिसेबिलिटीज आहेत त्या मुलांसाठी, जे फिजिकल डिसेबिलिटीज आहेत त्यांच्यासाठी, इट कुड बी फॉर वुमेन, इट कुड बी अडल्ट लिटरसी, इट कुड बी फॉर सिनियर सिटीजन. सो एव्हरीथिंग देन अंडर एज्युकेशन ऑल्सो कम. सो एनी प्रोजेक्ट डेडिकेटेड इन दिस फील्ड कम्स अंडर दॅट. नंतर जेंडर एम्प्लॉयमेंट एनहान्सिंग व्होकेशन स्किल्स. सो इथे जे आपण बघतो ना इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये, एनी बेसिक ग्रॅज्युएशन डझंट मेक यू एम्प्लॉयेबल. म्हणजे आज आपण जेव्हा, म्हणजे आता आमचीच आय टी कंपनी आहे, तर आम्ही आय टी किंवा सॉफ्टवेअर कम्प्युटर इंजिनिअरिंगमधले जरी कॅन्डिडेट्स घेतले ना, तर ते डे वन पासून एम्प्लॉयेबल नसतात. वी हॅव टू ट्रेन देम फॉर लाईक 5-6 months. And then they are deployed on real-time projects. So, हा जो डिले आहे ना, इट्स बिकॉज दी करिक्युलम इज रिवॅम्प्ड एव्हरी 10 years, बट टेक्नॉलॉजी इज नॉट दॅट स्लो, इट चेंजेस एव्हरी डे. अँड हाऊ डू यू एन्श्युअर दॅट हुएव्हर इज गेटिंग एज्युकेटेड, हुएव्हर इज गेटिंग स्किल्ड, हॅज दॅट एम्प्लॉयबिलिटी कोशंट, ॲज इन यू नो, की ह्याच्यावरती काही काम मिळेल का, माझ्याकडे जे आता आहे स्किल्स आहेत त्याच्यावरून मी काम करू शकते का. सो हा ॲस्पेक्ट. मग ह्याच्यामध्ये खूपदा कसं असतं की त्या स्कूल कॉलेज ड्रॉपआउट्स असतात, किंवा कॉलेज कम्प्लीट करून सुद्धा, मी म्हटलं तसं इंजिनिअरिंग कम्प्लीट करून सुद्धा, इट्स नॉट नेसेसरी दॅट दे विल गेट दॅट जॉब. सो एन्श्युअरिंग की वी ट्रेन देम, वी हँड होल्ड देम, अँड देन एनी प्रोजेक्ट हू डज विच डज दिस इज becomes part of CSR. आणि मग जी लिस्ट आहे आता ही अराउंड 12 पॉईंट्सची वेगवेगळ्या लिस्ट आहे. सो दिस इज युजली सिलेक्टेड बेस्ड ऑन व्हॉट द कंपनी पॉलिसी इज. म्हणजे युजली आता म्हणजे त्या लॉ मध्ये पण असं सांगितलंय की जो तुमचा कोर बिझनेस आहे त्याच्याशी काहीतरी अलाइनमेंट हवी. त्यामुळे होतं काय की जो तुमचा जे कोर एक्सपर्टीज आहे ना, ते तुम्ही वापरू शकता कम्युनिटीजमध्ये. सो म्हणून हे इथे फ्री हँड आहे, इथे काही असं मँडेटेड असं नाही आहे की तुम्ही हेच करा. त्यांनी सांगितलेत की जर तुम्हाला CSR दाखवायचं असेल स्पेंड, तर ह्या 12 ऍक्टिव्हिटीज मधलं तुम्ही चूज करा. सो हे आपण मग पुढे बघूच. मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी आलं, मग जे म्हणतात ना ॲग्रोफॉरेस्ट्री, ॲनिमल वेलफेअर, फ्लोरा फाउना, जे कन्झर्वेशन ॲस्पेक्ट आहे ते, नंतर नॅशनल हेरिटेज, जे मंदिरं आहेत किंवा साईट्स ऑफ नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे आपण म्हणतो, त्यांचं प्रिझर्वेशन, जे आता म्हणजे ते नावं वगैरे लिहितात, किंवा जे नुकसान केलं तर ते अजून होऊ नये, हे त्याच्यामध्ये रिस्टोरेशनचा पण भाग येतो की काही पेंटिंग्स आता खूप खराब झालेली आहेत मातीने, पण मग ते रिस्टोर करणं, त्याच्यानंतर लोकल ट्रेडिशनल आर्ट्स, नंतर हँडीक्राफ्ट्स, ह्यांना प्राधान्य देणं, प्रमोट करणं वगैरे येतं. त्याच्यानंतर आर्म व्हेटरन्ससाठी जर काही प्रोजेक्ट्स असतील, मग ते जे डिफेन्स म्हणजे आर्म अफेक्टेड असतात, वॉर अफेक्टेड, किंवा म्हणतो की कुणी हँडिकॅप झालंय, मग जर तो सोल्जर स्वतः जर असेल तर त्यांच्यासाठी, किंवा वॉर विडोज म्हणतो की ज्यांनी आपला नवरा गमावलाय इन एनी वॉर, ऑर देअर चिल्ड्रन हू हॅव बीन अफेक्टेड अडवर्सली बिकॉज ऑफ दिस. सो एनी प्रोजेक्ट फॉर देम. नंतर स्पोर्ट्स येतं, त्याच्यानंतर
जे वेगळे वेगळे रिलीफ आणि वेलफेअर ऍक्टिव्हिटीज असतात अगेन फॉर मायनॉरिटीज स्केड्यूल स्केड्यूल ट्राईब्स वगैरे वगैरे. आणि मग ह्याच्यामध्ये रिसेंट ॲडिशन झाली ही इन्क्युबेशन सेंटर्सची झाली विच आर होस्टेड इन गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूशन्स. सो इन्क्युबेशन सेंटर्स काय असतात? सो आपण जेव्हा एम्प्लॉयबिलिटी ॲस्पेक्ट बघतो की नोकरी मिळेल का मला ह्या शिक्षणाने, नोकरी मिळेल का, ह्याचबरोबर आता जो आपण मेक इन इंडिया किंवा स्किल इंडिया हा जो हे जे प्रोग्रॅम्स आहेत ह्याच्या थ्रू आपण काय बघतो तर स्वतः तुमचे स्टार्टअप्स तुम्ही सुरू करा. आणि मग हे कॉलेजमध्येच असताना ही प्रोसेस सुरू होते की तुम्हाला काही आयडिया असेल तर ती कशी डेव्हलप करायची, त्याच्यासाठी जो लागणारा मेंटरिंग सपोर्ट आहे, फायनान्शियल सपोर्ट आहे, हा ह्या इन्क्युबेशन सेंटर्समधून मिळतो. मग हेच जर आपण फंड करायचं झालं सी एस आर फंडमधून तर ते अलाउड आहे. आणि मग परत जेव्हा आपण रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणतो म्हणजे गावामध्ये आता ते मनरेगा थ्रू 100 दिवसांचं एम्प्लॉयमेंट मिळतं की तुम्ही श्रमदान कराने त्याचे पैसे पण मिळतात. तर असेच काही मग रस्ते झालं किंवा बाकी हेल्थ फॅसिलिटीज झालं रुरल सेटअपमध्ये नीट हे करायसाठी, तर ह्या गोष्टी येतात. शिवाय डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण 3 प्रकार बघतो. एक असतं रिलीफ जे इमिजिएट मदत असते म्हणजे आता पूरग्रस्त म्हणतो किंवा ड्रॉट अफेक्टेड जे म्हणतो की त्यांना जे इमिजिएटली लागणार आहे की धान्य झालं, कपडे झालं, ते इमिजिएट नीड आहे. सो दॅट्स कॉल्ड रिलीफ वर्क. दुसरं येतं रिहॅबिलिटेशन की एन्शुअरिंग की जे काही गेलं आहे त्यांचं ते म्हणजे किंवा ह्या नॅचरल कॅलॅमिटीच्या आधी जशी त्यांची परिस्थिती होती तिथपर्यंत त्यांना आणायचं. मग ह्या गोष्टी कशा होतात की लाईफ स्टॉक न्यू होतात की म्हणजे कोणाची जनावरं गेली असतील तर ते देणं त्यांना, किंवा शाळांची पुस्तकं ते नीट उभं करणं, म्हणजे जसं होतं तसं उभं करायला परत नीट त्या स्थितीला येण्यासाठी जे काही मदत लागणार आहे ती. आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे परत ते नव्याने उभं करायचं, मग काही बिल्डिंग्स किंवा घर उद्ध्वस्त होतात तर ते परत करण्यासाठीचं वगैरे. सो हे जे आहे हे म्हणजे आता मी करते थोडं शॉर्ट, पण हे खूप ब्रॉड आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटमध्ये त्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत आणि असतात. तर युजली जेव्हा आपण म्हणतो की प्रोजेक्ट्स तर हे कसं होतं, हाऊ इज इट डन, तर म्हणजे आपण जेव्हा रेकमेंड पण करतो ना की सी एस आर किंवा सोशल वर्क हे एक ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटी आहे किंवा ॲज अ करिअर प्रॉस्पेक्ट आहे, तर ह्याच्यामध्ये युजली काय कशा रिस्पॉन्सिबिलिटी असतात किंवा जेव्हा आपण प्रोजेक्ट्स करतो तेव्हा ते कसे होतात? तर सगळ्यात आधी कंपनीज ज्या असतात त्यांना पॉलिसी डिफाईन करावी लागते की आम्ही सी एस आरमध्ये काय करणार आहोत हे त्यांना ॲज अ डॉ म्हणजे त्यांना ते डॉक्युमेंट करावं लागतं. मग त्याच्यामध्ये कुठले थिमॅटिक एरियाज आहेत, म्हणजे आता जे आपण 12 हे बघितले त्याच्यातलं तुमची कंपनी कुठले एरियाज पिक करणार आहे आणि विच एरियाज विल युअर कंपनी फोकस ऑन हे दे हॅव टू डिफाईन इन अ पॉलिसी. देन कम्स टू दे हॅव टू स्पेसिफाय स्ट्रॅटेजीज. सो ओके, नाव वी सेड की विल वर्क ऑन एज्युकेशन, विल वर्क ऑन एम्प्लॉयबिलिटी, विल वर्क ऑन हेल्थ. So then what in that? Current education again, if we divide it further, it has multiple elements. So one could be preschooling, je apan mhanto na, to ek aspect hai, to ma anganwadi vagre je ahe, to element hai to. During school, tacha madhe sudha ta kahi shala chauthi paryantach astat, kahi shala satvi paryantach astat. Mhanje tumhi kuthlya grade la target karnar ahe, kiwa kuthlya age group la target karnar ahe, te je dusra level cha je clarity aste, ती ह्या स्ट्रॅटेजीमध्ये डिफाईन होते की एज्युकेशनमध्ये आम्ही ह्या मुलांसोबत, ह्या वयोगटातल्या मुलांसोबत काम करणार आहोत. किंवा हेल्थमध्ये वी विल वर्क ऑन मटर्नल हेल्थ फॉर एक्झाम्पल, किंवा कॅन्सर पेशंट्स रिलेटेड. आता कॅन्सर ते रिसर्चवालं करणार आहे का, जे पेशंट्सना सपोर्ट लागतो तो करणार आहे. सो ह्या गोष्टी वी हॅव टू देन ड्रिल डाऊन ऑन दी नेक्स्ट लेवल, ऑन व्हॉट विल वी डू अंडर दोज डिफाईन्ड ऑर आयडेंटिफाईड थिमॅटिक एरिया. त्याच्यानंतर
आयडेंटिफिकेशन ऑफ पार्टनर्स म्हणजे जसं मी म्हटलं की CSR इज मोर इन टर्म्स ऑफ दी कॉर्पोरेट दी स्ट्रॅटेजिक वे ऑर दॅट सिस्टमॅटिक लुक. So you'll find very few corporates who are on ground actually doing things. So हे जे NGOs आहेत ना की जिथे ही कोर लोक असतात काम करणारी ह्यांच्यासोबत मोस्टली टाय अप होतं. आता इथे पण खूपशा कॉर्पोरेट्समध्ये डिफरन्स असा असतो की ते पूर्ण जे हे कोऑर्डिनेशन असतं ना हे पूर्ण एका थर्ड पार्टी ऑर्गनायझेशनला देऊन टाकतात की हे बजेट ह्या गोष्टी हे तुम्ही करा. So this is what they do. The other one is in which we are industry pioneers is having our own team with specialized professionals, and we are equally involved in the work that NGOs do. So आता इथे आम्ही एकदम ग्राउंड वर्क नाही करत म्हणजे जे लोकांना गोळा करून त्यांना जी माहिती देतो तिथे नाही आहोत आम्ही. पण कसं करायचं काम कुणी काय करायचं मग एक मोबिलायझर लागतो की आता समजा शाळेमध्ये करायचं आहे किंवा ट्रेनिंगचा एक आपण एक्झाम्पल घेऊया तर तिथे फक्त तुम्ही ट्रेनिंग सेंटर टाकलं म्हणून दुसऱ्या दिवशीपासून कॅन्डिडेट्स येत नाहीत. तर ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाणं ती माहिती देणं मग जे लोक येतील त्यांचे क्वेरीज हँडल करणं वगैरे. सो हा जो पार्ट आहे ना जो ऑपरेशनल डे टू डेचा आहे हे NGO पार्टनर करतात. पण स्ट्रॅटेजी लेवलवरती काय करायचंय म्हणजे ह्या वर्षी आपल्याला 500 लोक ह्या स्किलमध्ये ट्रेन करायचे आहेत मग ते आपण कसं मॅप करणार तो हे काम आमची टीम करते. की फक्त ट्रेनिंग नाही होत मग ते ट्रेनिंग मग किती तासाचं ट्रेनिंग म्हणजे हे आपण जे म्हणतो ना की की परफॉर्मन्स इंडिकेटर्स एक टर्म असते युजली आमचं परफॉर्मन्स मॅनेज म्हणजे असेस करण्यासाठी हे वापरतात. सो इट्स सेम टेक्निक विच इज युज्ड इन सोशल ऍस्पेक्ट एज वेल की किती म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की एखादा प्रोजेक्ट वेदर इट सक्सेसफुल ऑर नॉट व्हॉट आर द पॅरामीटर्स विच विल डिसाइड दिस. So that is what we then define. So ह्यांचे जे frameworks आहेत की let's say आता आपण म्हटलं 500 candidates मग त्याच्यातले 200 in IT, 200 in computing, 100 in Java वगैरे त्याच्यामध्ये अगेन जस्ट ट्रेनिंग won't suffice. त्यांना जॉब पण लागले पाहिजेत मग अटलिस्ट 80% अटलिस्ट 70% तरी जॉब लागला पाहिजे कारण नॉट एव्हरीबडी इज लुकिंग फॉर जॉब. काही जणांना जर इंटरेस्ट आला तर दे गो ऑन टू गेट हायर ऑर ॲडव्हान्स्ड स्किल्स एज वेल. सो हा हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या पार्टनरसोबत पार्टनर लेवलवरती डिसाईड होतात प्लॅन होतात आधी की हे आपल्याला दिस इज व्हॉट आर कॅनव्हस लुक्स लाईक हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर काय होतं पार्टनर एकदा आयडेंटिफाय झाला दिसतीये का स्क्रीन कारण मला दिसत नाहीये त्याच्यानंतर हे मग प्रोजेक्ट्स होतात वेगळे मग फक्त महिलांसाठी चालणारा उपक्रम वेगळा मग काही PWD साठी आहे तो उपक्रम वेगळा. आता PWDs मध्ये सुद्धा कसं असतं जे लर्निंग डिसेबिलिटी वाले असतात तर त्यांना 1, 2, 3, 4 सांगितलं की ते तेवढंच करू शकतात म्हणजे स्वतःचं थिंकिंग किंवा स्वतःचं डोकं नसतं वापरायचं. सो ते जे असेंब्लीवालं असतं किंवा म्हणजे ह्या गोष्टी त्यांना द्यायच्या किंवा अगेन फक्त जर फिजिकल डिसेबिलिटी असेल तर तिथे विशेष तसा काही फरक नसतो. पण आता स्पीच इम्पेअरमेंट झालं हिअरिंग इम्पेअरमेंट झालं तर त्या त्या डिसेबिलिटीप्रमाणे परत कुठले कुठले कोर्सेस ते करू शकतात आणि ते केल्यानंतर त्यांना कुठल्या कंपनीजमध्ये जॉब लागू शकतात हे जे प्लॅनिंग आहे हे सगळं मग प्रोजेक्ट लेवलवरती होतं. मग कुठल्या शहरामध्ये कुठल्या जागेत ते सेंटर बघायचं ते कुठे असलं पाहिजे डिसेबिलिटी साठी म्हणजे पीपल विथ डिसेबिलिटी साठी असेल तर ते ग्राउंड फ्लोअरला हवं कारण लिफ्ट नसेल तर त्यांना चढायला त्रास होतो. सो हे जे काही बारकावे आहेत ना हे सगळे मग ते प्रोजेक्ट जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा येतात. सो आपल्या भाषेत सांगायचं झालं तर प्लॅनिंग होतं मग जे एक्झिक्युशनचं प्लॅनिंग आहे त्याच्या नेक्स्ट लेवलला होतं. नंतर हे प्लॅन झाल्यावरती मग हे इम्प्लिमेंट केलं जातं मग त्याच्यासाठी लोक हायर करणं NGO लेवलला किंवा इनफॅक्ट आमच्या लेवलला सुद्धा की आता हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे इथे आपल्याला एक डेडिकेटेड रिसोर्स लागणार आहे. सो मग तसं म्हणजे ते डेव्हलप करून मग ते इम्प्लिमेंट करायला लागतो की आता हे
आहे कम्युनिटी मध्ये आहे लोकांमध्ये आहे ते आणि आता आपण त्यांना बोलवायचंय आपल्या प्रोजेक्ट मध्ये भाग घ्यायला. सो हे होत असतं. मग आता हे एज्युकेशनच्या बाबतीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, कुठल्याही जे आपण आता प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतो, तर ते नुसतंच ठरवलं आणि असं करा म्हणून ते होतच असं नाही. तर ते मॉनिटरही करावं लागतं की आपण म्हणालो होतो तर खरं की हे असं होणार आहे, 500 लोक करायचे आहेत, पण ते खरंच होत आहेत का. मग ते मंथली रिव्ह्यूज असतील, क्वार्टरली रिव्ह्यूज असतील, की आपण म्हटलं होतं मग 500 वर्षाला म्हणजे 6 महिन्याला कमीत कमी 250, म्हणजे 3 महिन्याला 1,250 तर व्हायलाच हवेत. मग ते होत आहेत का मागे पुढे होत आहे का मागे पुढे होत आहे. मग आपले एस्टिमेट्स चुकलेत का, 500 खूप अँबिशियस नंबर आहे का, तो होणार आहे का अचीव कन्सिडरिंग आताचा जो स्पीड आहे. सो हे सगळं मॉनिटरिंगमध्ये होतं आणि हे रेग्युलरली आमची टीम करत असते वेगवेगळ्या एनजीओ पार्टनर सोबत, की आपण 10,000 शाळा म्हणालो आहोत, किती शाळा झाल्या, त्यातली किती मुलं आले, आणि हे जे काही मॅपिंग आहे हे बेनिफिशरी लेवलवरती होत असतं. म्हणजे हे ट्रॅक करायला सुद्धा काही सिस्टम्स डिझाईन केलेले असतात की अमुक अमुक शाळेमध्ये पहिली ते 10वीची मुलं आहेत, मग ती कुठली कुठली मुलं आहेत, तर त्यांचा डेटा हा असतो. म्हणजे आम्ही जेव्हा क्लेम करतो की आमच्या प्रोजेक्ट थ्रू 8 लाख लोकांपर्यंत आम्ही पोचलो, 20 लाख लोकांपर्यंत पोचलो, तर त्या 20 लाख लोकांचा डेटा असायला हवा. म्हणजे तो असतो, म्हणजे ते तसं पूर्ण ट्रॅकिंग असतं फुल प्रूफ, की आज मी असेन किंवा कुणी उद्या कुणी दुसरं आलं. सो पीपल मे चेंज बट सिस्टम वॉन्ट, म्हणजे जे आपण कंटिन्युटी म्हणतो ना ती प्रोजेक्टमध्ये मग तशी राहते. अँड देन वी एन्श्युअर दॅट इट्स देअर, बिकॉज आमच्यामध्ये जर काय झालं तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो कम्युनिटीवरती होतो. म्हणजे जर एखाद्याने अप्रुव्हल मेल पाठवलं नाही तर तिकडे पाणी प्यायचं पाणी येऊन येणार नाही, असं म्हणजे असंही ती कनेक्शन असतं ते. सो हे जेव्हा आपण मॉनिटर करतो की तुम्ही टॉयलेट्स म्हणाले होते बांधलेत का, मग त्याच्यामध्ये पण कसं असतं एक बेसलाईन असते. म्हणजे काय की काम सुरू करायच्या आधी काय परिस्थिती होती ती आधी रेकॉर्ड केली जाते. की समजा आपण म्हणतो की ह्या शाळेत आम्ही 5 टॉयलेट्स बांधणार आहोत, 3 वॉटर फिल्टर लावणार आहोत, तर आधी होते का हे मॅप केलं जातं. मग जेव्हा काम सुरू होतं त्याच्यामध्ये एकदा होतं की चला आपण म्हणालो होतो आधी काहीच नव्हतं, तर आता निदान 2 तरी झालेत, निदान 1 मुलांसाठी 1 मुलींसाठी ते वापरायला सुरू केलंय. चला म्हणजे आपण ट्रॅक वरती आहोत, तो प्रोजेक्ट पिरियड संपत आला की हे बाकी आपलं अचीव होणार आहे. सो हे जी गोष्ट आहे ना ही खूप इंटेन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, मग फील्ड विजिट पण असतात, म्हणजे ह्या ज्या शाळा आहेत इथं गेलो, किंवा इथे जिथे ट्रेनिंग होतं तिथे गेलो, मग तिकडचे रजिस्टर चेक करणं की हे म्हणालेत तरी 100 लोक एनरोल केलेत पण ते खरंच आहेत का, मग त्यांना रॅन्डम फोन करणं की हे नंबर्स आहेत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की इन शॉर्ट सांगायचं झालं तर हे जेव्हा आपण प्रोफेशनली करतो तो वी नीड टू एन्श्युअर आवर हेड अँड हार्ट इज इन राईट प्लेस. फक्त भावनेच्या भरात जाऊन आई गो बिचारे नाही करून चालत, फक्त डोक्यानी पण नाही चालत. कारण तुम्ही जितकं इमोशनली कॅरिड अवे व्हाल ना तितकेच हे लोक खूप जास्ती हुशार असतात. म्हणजे हे जे एनजीओ कम्युनिटी जे आहे ना, म्हणजे CSR स्पेस मध्ये बोलतात की अपना होमवर्क करके नाही गए तो तेरे को बेच के खाएंगे, असं. म्हणजे ते कारण ते सीझन्ड आहेत त्याच्यामध्ये, त्यांना माहिती आहे कुणाला कसं फिरवायचं. म्हणजे आम्ही जेव्हा ह्यांचे ऑडिट्स पण करतो ना, तर असंही कधी कधी कळतं की कॅपजेमिनीला सांगितलं हे तुमचं सेंटर आहे, नंतर अजून एका कंपनीला सांगितलं की हे तुमचं सेंटर आहे. बरं, लोक डेटा ह्यांना वेगळा त्यांना वेगळा, तर त्यांना माहित नाही की ह्या 2 कंपनीज कनेक्टेड आहेत. सो आम्हाला आमच्या कॉम्पिटिटर सोबत पण तेवढं कनेक्ट राहावं लागतं की टू एन्श्युअर की जे आम्ही पैसे देतो किंवा तुम्ही पैसे देताय त्याचा खरोखर ज्या लोकांसाठी ते आहेत, इज इट रिचिंग देम अँड इज इट बेनिफिटिंग देम. सो हे ऍक्च्युली बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जसं मी म्हटलं, इट डील्स विथ ह्युमन्स आणि द हेट्रोजनिटी, द डायव्हर्सिटी दॅट ह्युमन बिंग्स ब्रिंग इन. सो तुम्हाला यू विल हॅव पीपल की खूप रडून पाया पडून, पैसे नाही आहेत, आई आजारी आहे, बहीण अशी आहे, हे तसं आहे, पण तसं काही नसतं. म्हणजे हे जे म्हटलं ना मी की हेड आणि हार्ट राईट प्लेस, की ठीक आहे तुम्ही अगदीच यू डोंट आस्क देम टू लीव्ह, पण ऐकून समजून की ठीक आहे नाही करू शकत कमेंट. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप
इंटरेस्टिंग होतात, म्हणजे जेव्हा फील्ड एंगेजमेंट्स होतात हे कळायला लोकांना, आणि मग जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींनी ते हँडल करतात ना, तेव्हा मग ते एनजीओना सुद्धा कळतं की नाही इथे नॉनसेन्स करून चालणार नाही. आणि मग हे जेव्हा मग ते पार्टनर लेवलला येतात की आम्ही काय म्हणतोय ते, तुम्ही काय म्हणताय ते, आणि आपण मिळून हे करूया, आणि मग तेव्हा हे जे इम्पॅक्ट वाले जे असतात ना हे प्रोजेक्ट मग तेव्हा बनतात. नाहीतर खूपशा ऑर्गनायझेशन असंही असतात की आम्ही पैसे दिले करा, एंड ऑफ द इयर आम्हाला रिपोर्ट पाठवा, ऑडिटेड रिपोर्ट सीएचा किती पैसे झाले काय झाले अँड दॅट्स इट. पण हे जेव्हा आपण त्यांच्यासोबत बसून मग हे कसं, मग हा इकडून इकडे गेला, ह्याने इकडे पेट्रोलचे 50 रुपये लावले, तिथे 100 का लावले, तेवढाच डिस्टन्स आहे, म्हणजे हे कधी कधी जावं लागतं. आणि ह्यालाच सोशल ऑडिट असं म्हणतात की जेव्हा आपण ह्या सोशल प्रोजेक्टचं करतो तर ह्या गोष्टी येतात. आणि मग ह्याच्यामध्ये कसं आहे की हे प्रोजेक्ट करून सुद्धा असं नाही की आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. सो हे जे कलेक्टिव्ह कोलॅबोरेशन म्हणतो आपण की जे कंपनीला वाटतं ते, जे एनजीओ पार्टनर त्यांच्या एक्सपर्टीजनी त्यांच्या एक्सपिरियन्सनी घेऊन आले आहेत ते, आणि शिवाय कम्युनिटीजना काय वाटतं, म्हणजे फार ह्याच्यात सांगायचं तर शाळेत फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट शाळेत तर ते म्हणतात की आम्हाला पाण्याचा फिल्टर नको, आम्हाला बेंच करून द्या, किंवा ते ना फरशी नीट नाही, आम्हाला फरशीची लेवल करून द्या. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना की त्यांना काय हवं आहे, नाहीतर होतं काय खूपदा की हे डंप केल्यासारखं होतं. आणि हे आम्ही काही गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये सुद्धा बघितलंय की त्यांच्या ना असे लॉट लागल्यासारखे असतात की ह्या लॉट मध्ये कपाटच द्यायची, मग सगळ्या शाळांना आहेत का नाही आहेत न बघता ते कपाटच दिली जातात, आणि मग ते कुठेतरी बाहेर ठेवतात, ते लॉक करून ठेवतात, किंवा ते ठेवायला जागाही नसते, मग ते कुठल्या तरी टीचरच्याच घरी आहे, कुठल्या तरी प्रिन्सिपलच्याच घरी आहे, असंही होतं. हेच कम्प्युटरच्या बाबतीतही होतं, तर कम्प्युटर डोनेशन, अरे पण तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का, आणि असली तरी तिथे पोहोच म्हणजे येते का तिकडे, कारण खूपदा काय बघितलं की कनेक्शन आहे पण इलेक्ट्रिसिटी सप्लाय नाही आहे. मग आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं, मग जेव्हा ते त्यांचं जेव्हा विजिट होतं, त्यांचं जेव्हा ऑडिट होतं, मग ते त्यांना खराब झालेलं नाही चालणार, मग हे माळ्यावरती ठेवलेलं असतं चांगले कम्प्युटर, म्हणजे मुलांसाठी जे आहेत त्यांना हातच लावू देत नाहीत, म्हणजे कुणी आलं इन्स्पेक्शनला तर काढून ठेवलं छान चालू आहेत, पण मुलांना फायदा नाही, मुलं शिकतायत ब्लॅकबोर्ड वरती कम्प्युटर स्टार्ट मेनू आणि हे कसं करायचं ते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना की काय काम करतं आणि काय हवंय हे ग्राउंड म्हणजे त्या फील्ड मधून कळतं, ह्या शाळा असतील किंवा लर्निंग सेंटर्स असतील किंवा कुठलाही प्रोजेक्ट असेल, जेव्हा आपण त्या कम्युनिटी सोबत करतो देन वी अंडरस्टँड की जस्ट बिकॉज यू कम विथ सम थिओरॉटिकल नॉलेज, जस्ट बिकॉज एनजीओ हॅज सम एक्सपिरियन्स, डझंट नेसेसरीली मीन यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग विच इज नीडेड ऑन ग्राउंड. आणि इथे हे जे मल्टी स्टेक होल्डर म्हणतो की प्रत्येकाचं काहीतरी स्टेक आहे, प्रत्येकाचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, सो हाऊ कॅन यू एन्श्युअर एव्हरीथिंग इज कोलॅबोरेटेड, एव्हरीथिंग इज कॉन्स्टिट्युटेड, आणि मग ते प्रोजेक्ट तुमचं तितकंच छान रिव्हॅम्प होऊन ते अपग्रेड करायचं आहे. आणि मग हेच तो तसं रिव्हॅम्प होतात, मग स्ट्रॅटेजी पण रिव्हॅम्प होते की अच्छा असं नाही असं आम्हाला वाटलं होतं पण मग असं करूयात, आता आम्ही असं करणार आहोत. आणि हे ही फ्लेक्झिबिलिटी जितकी आहे तितकं चांगलं, म्हणजे कंपनीसाठी पण कम्युनिटीजसाठी सुद्धा. आणि मग युजली हे नंबर्स रिपोर्ट होतात की इतका खर्च झाला, इतके लोकांपर्यंत पोहोचलो, इतक्या मुलांना शिक्षण मिळालं वगैरे. आणि मग एक येतो की इम्पॅक्ट काय झाला, म्हणजे आता एक इथे एक्झाम्पल देईन मी की आमचा एक स्कॉलरशिपचा प्रोग्राम आहे की जे मेरिटोरियस मुलं आहेत, म्हणजे ज्यांनी एंट्रन्स एक्झाम देऊन त्यांच्या मेरिटवरती इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, म्हणजे रँकिंग नुसार, आणि जस्ट बिकॉज दे कॅनॉट दे डोंट हॅव फायनान्शियल सपोर्ट फ्रॉम होम ते ड्रॉपआउट होतात खूपदा. म्हणजे एंट्रन्समध्ये 18वा 20वा वगैरे नंबर आहे पण घरून घरी ती परिस्थितीच नाही आहे त्यांना शिकवण्याची, अशी काही मुलं आहेत. मग ही आम्ही ज्यांना सपोर्ट केलं ना की मग म्हणजे हे खूपदा ना जे भाजी विकणारे वगैरे असतात किंवा रिक्षा ड्रायव्हर वगैरे ह्यांची मुलं असतात, की तिथे सेव्हिंग विशेष नसतं पण ह्या मुलांची ही जी जिद्द असते किंवा हे जे त्यांचं अचीवमेंट असतं ना, त्यांनी
हे केलेलं आहे कुठे तर म्हणजे त्याने ते ऍडमिशन सिक्युअर केलेली आहे की इथं मला मिळू शकतं. आता फी जी भरायची आहे मग ती आम्ही भरतो. आता इथे सुद्धा होतं काय की नुसती नाही फी भरत, मग त्यांच्यासोबत आम्ही काय करतो की जे आमचे काही सिनियर लीडर्स आहेत, सिनियर डिरेक्टर आणि अबव, आम्ही त्यांना मेंटर म्हणून टॅग करतो की जो त्यांना हे जे प्रेशर पण असतं ना, पियर प्रेशर जे म्हणतो बाकीचं, किंवा हे हा अभ्यास कसा करायचा काय करायचा, हा सपोर्ट त्यांना बहुतेक घरातून मिळत नाही. मग हा सपोर्ट देण्यासाठी हे मेंटरशिप प्रोग्राम आम्ही राबवतो की काही नाही बरोबर आहे, तुला वाटतंय पण असं काही नाही आहे, किंवा करत राहा, यू कॅन डू इट. हे जो इव्हन मोटिवेशन फॅक्टर आहे ना तो, कारण युजली घरातून असं असतं की राहू देत ना, आता लाखभर इथे घालण्यापेक्षा तू मला इथे हातगाडीवर मदत कर, यु नो घरी आत्ता पैसे येतील, आत्ताचं बोलूया, आजचं बोलूया, असं असतं. तर आता इथे होतं, इथे झालं काय, एक असंच पुण्याची म्हणजे पुण्यात शिकायला होती मुलगी आणि तिचं झालं इंजिनिअरिंग कम्प्लीट आणि तिला इन्फोसिस मध्ये काहीतरी 12 लाखाची नोकरी लागली, जस्ट फ्रेशर आणि पासआउट. आता तिचे वडील शेतकरी होते आणि आम्ही जेव्हा हे म्हणालो ना की फील्ड व्हिजिट जातो आम्ही जेव्हा त्या लोकांसोबत कनेक्ट करतो, तर त्यांचा फोन आला होता की मॅडम तुमच्या प्रोग्रामने ना तुमच्या मुलीचं बहुतेक सटकलंय, ती 12 लाख काहीतरी करतीये, तुम्ही एकदा बघा म्हणे, असं काहीतरी वेगळी खोटी स्वप्न दाखवू नका. मी म्हंटल नाही, तिला खरंच जॉब लागलाय आणि तिला तेवढं पॅकेज मिळणार आहे. आता ह्यांनी झालं काय, म्हणजे जर आपण टिपिकल प्रोजेक्ट डिझाईन बघू ना, तर इथे झालं काय की तिला तो सपोर्ट दिला, फी भरली, तिला तो मेंटरिंग सपोर्ट मिळाला आणि तिला जॉब लागला. आयडियली हे इथे थांबतं, पण आता ह्याच्या पुढे जेव्हा आपण इम्पॅक्ट बघतो की ह्यांनी झालं काय, तर एकतर जे तिच्या लग्नाच्या मागे लागले होते ते थांबले, ते म्हणे आता तुला शिकायचं आहे ना तू शिक, तुला नोकरी करायची तू नोकरी कर, तुझ्या लग्नासाठी जे काही थोडे ठेवले होते हे तू घे, तुला अजून काय वाटलं तर आपण पुढे शिक्षण करायचं असेल तर तिथे करू. दुसरी गोष्ट झाली, आता ज्या बाकीच्या बहिणी होत्या तिच्या, चुलत, मामे, आत्ते, मावस, ज्या काही असतील, त्यांना एक रोल मॉडेल मिळाला की ताईने केलं किंवा हिने केलं मीही करणार. त्याच्यात सोबत तिच्या आजूबाजूचे काही जणांना ते इन्स्पिरेशन मिळतं की अरे ही आपल्याच बरोबर वाढलेली, ही करू शकते मग मी पण करू शकते. आणि हे जेव्हा होतं, हा जो मोटिवेशन फॅक्टर आहे, इन्स्पिरेशन फॅक्टर आहे, हा तर काम करतोच अजून मुलांना ह्या फील्डमध्ये आणायला किंवा ह्या स्ट्रीममध्ये आणायला. पण हे फॅमिलीमध्ये कसं अफेक्ट होतं की की आता जे समजा आधी 1 लाख होती इन्कम फॅमिलीची, आणि युजली अशाच रेंजमध्ये असतात 1 लाख 2 लाख 2.5 लाख, आणि तिथून डायरेक्ट यू गेट 10 लाख 12 लाख एज अ पॅकेज. सो वॉट यू हॅव डन इज यू हॅव टेकन अन एन्टायर फॅमिली आउट ऑफ पॉवर्टी फॉर एव्हर. म्हणजे आता त्यांना परत त्या झोपडीत जाऊन नाही राहायचंय, त्यांना परत आज काय खाणार उद्या काय खाणार हा प्रश्न नाहीये. ह्यांनी अजून पुढे काय होतं की पुढची जी मुलं आहेत किंवा त्यांच्या शिक्षणावरती खर्च होतो चांगला, किंवा चांगलं अन्न मिळणं, म्हणजे आमचं खूपदा जे पार्टनर आहेत ना स्कॉलरशिपचे, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही दिलेत 60,000 70,000 आहे काहीतरी, पण काही जणांची तेवढी फी नसते. तर त्यांचं म्हणणं की हे वाचतंय आम्ही अजून दुसऱ्या स्टुडंट्सना देऊ का, तर आम्ही म्हणतो नको ते त्यांनाच द्या, दूध पितील, बदाम खातील. सो हा जो गोष्ट, ही जी गोष्ट आहे ना की जी अदरवाईज त्यांनी नसती केली ती मग ती करता येते. आणि ह्यांनी अजून ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होतो, जेव्हा चांगलं तुम्ही एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करता, चांगलं हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करता, तर हेल्थ रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत, डॉक्टरांचा खर्च किंवा जे रेग्युलर आजार होतात पोटाचे पाण्या थ्रू वगैरे, तर हे पण आपण कुठेतरी वाचवतो. सो ह्याला पण एक खूप सायंटिफिक स्टडी आहे कॉल्ड सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे वेन यू टॉक अबाउट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, की लेट्स से इफ आय इन्व्हेस्ट 5 रुपीज टुडे, 5 रुपीज परत यायला मला किती वेळ लागणार आहे, हा एक एलिमेंट असतो इन्व्हेस्टमेंट टर्म्समध्ये. आता सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय म्हणतो, की इफ आय एम स्पेंडिंग 1 रुपी टुडे इन अ प्रोजेक्ट, आफ्टर 2 इयर्स, आफ्टर 3 इयर्स, हाऊ मच वर्थ एम आय गेटिंग बॅक इन टर्म्स ऑफ सोशल. आता इथे सुद्धा ना काही प्रॉक्सीज असतात, म्हणजे आता मी जे काही एक्सप्लेन केलं ना की मग
हेल्थचा दवाखान्याचा खर्च वाचला, एज्युकेशन चांगलं झालं म्हणून टवाळक्या करणार नाही, तिचा लहान भाऊ असेल लहान बहीण असेल तिचं शिक्षण एन्श्युअर केलं आपण, मग ते ड्रॉपआउट नाही आहेत, मग अर्ली मॅरेज नाही आहे, मग अर्ली चाइल्डहूड नाही आहे म्हणजे तिचं अर्ली बर्थ, मग त्याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स येतात त्या गोष्टी नाही आहेत, हे सगळ्याला फायनान्शियल प्रॉक्सीज देऊन हे कॅल्क्युलेट केलं जातं. तो खूपदा कसं आहे की एक रुपया इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्याचा 10 रुपयाचा फायदा झालेला आहे सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये, नॉट नेसेसरीली फायनान्स, पण तितके आपण वाचवलेत. हा एक कुठेतरी एलिमेंट होतो. आणि ह्याच्यावरती परत हे प्युअर स्टॅटिस्टिकल मेथड्सनी, त्याच्यासाठी वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत हे सगळं कॅल्क्युलेशन करायला, पण ह्या गोष्टी पण आहेत. म्हणजे फक्त पैसे देऊन इथे थांबत नाहीत, तर त्या पैशाचं काय झालं, कसं झालं, ते अजून मोठ्या लँडस्केपमध्ये त्याचा इम्पॅक्ट काय झाला हे आपण सगळं बघतो ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा आपण म्हणतो की हे ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर हे अजून कुणाकुणासोबत आपण करतो, म्हणजे जेव्हा आपण बघतो की हे ॲज अ काम आहे, तर ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या टीम्ससोबत आपल्याला एकत्र काम करावं लागतं सायमल्टेनियसली. सो इथे खूप कमी चान्सेस आहेत की एकानंतर एक हे तुम्हाला पॅरललीच चालताना दिसणार आहेत खूपशा गोष्टी. तर जेव्हा कॉर्पोरेट सिनारिओ आहे, सो यूल डील विथ इंटरनल डिपार्टमेंट्स राईट फ्रॉम लीगल, बिकॉज यू गेट इन टू लीगल अग्रीमेंट्स विथ दीज ऑर्गनायझेशन्स. आणि टू अंडरस्टँड, सो तुम्हाला बाकी लीगल कळत नसला तरी जे काही MOUs तुम्ही साईन करताय त्याच्यामधली लीगल भाषा, व्हॉट इज एक्सपेक्टेड, बीइंग एबल टू एक्सप्लेनिंग इट टू दी एनजीओ पार्टनर्स इज ऑल्सो क्रुशियल. मग त्याच्यामध्ये तो एक लीगल ऍस्पेक्ट येतो की हे असं आहे, मग तुमचं ट्रस्ट म्हणून रजिस्ट्रेशन आहे, तुमचं सोसायटी म्हणून रजिस्ट्रेशन आहे, ह्याच्यामध्ये परत खूप वेगळे वेगळे ऍप्लिकेशन्स येतात बेस्ड ऑन नेचर ऑफ देअर रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर प्रोक्युअरमेंट टीम सोबत की जे ऑनबोर्डिंग करतात, कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसे बाकीचे वेंडर्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ना, तसेच एनजीओ पार्टनर सुद्धा कन्सिडर केले जातात कारण त्यांना पेमेंट जाते. सो त्या टीमसोबत की यु नो ह्याची प्रोसेस वेगळी आहे, मग त्या टीमसोबत हँडल करायला की अरे नाही ह्यांचे पाठवा पैसे आधी, कारण कसं असतं हे ॲडव्हान्स पेमेंट जातात, काम झाल्यावर पेमेंट नाही जात ह्यांची, एनजीओचं आधी जातं कारण सॅलरीज असतात लोकांच्या, काही इक्विपमेंट्स घ्यायचे असतात. सो एन्श्युअरिंग की इट्स डन, सो देअर रजिस्ट्रेशन, देअर ऑनबोर्डिंग इन द सिस्टम इज डन, सो प्रोक्युअरमेंट टीम हेल्प करते. फायनान्स टीम अगेन, कारण जे बजेट्स येतात ते त्यांच्याकडून येतात, परत फायनान्स टीम सोबत तेही सारखं रिव्ह्यू करावं लागतं की हाऊ मच हॅव वी स्पेंट, आर वी ऑन ट्रॅक, डू वी नीड टू रिशफल, मग ते प्लॅनिंग, मग ते परत वरखाली करायचं आहे का, ते आपण म्हणालो होतो की ह्या ए ऑर्गनायझेशनला नोव्हेंबरमध्ये द्यायचेत पैसे, पण ते नुसते द्यायचे नसतात, आणि आधीच्यातले पैसे केलेत का खर्च जेवढे आपण म्हणालो होतो, मग ते नसेल तर मग ए ला नाही मग बी ला द्या, मग हे जे प्लॅनिंग आहे हे परत आणि हे दर क्वार्टरला करावं लागतं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन टीम जी आहे त्यांच्यासोबत ह्याने काम करावं लागतं की आपण जे काम करतोय, जे कम्युनिटीमध्ये आपल्या कामाचा जो काही फरक पडलाय किंवा जे काही एफर्ट्स आहेत ते एम्प्लॉईजना कळण्यासाठी आणि बाकीच्यांना सुद्धा कळण्यासाठी कम्युनिकेशन टीमची अगेन ते त्यांचं वेगळं स्पेशलायझेशन असेल, ते त्यांच्या थ्रू कसं कम्युनिकेट करायचं तर त्यांच्यासोबत येतं. नंतर HR मध्ये अगेन काही व्हॉलेंटिअरिंग पॉलिसीज आम्ही इम्प्लिमेंट केल्या आहेत की 18 तास एम्प्लॉईज काम करू शकतात, त्यांचं बिलिंग अफेक्ट नका करू, सो ते किंवा वर्किंग डे मध्ये इतक्या तासांसाठी हे लोक नसणार आहेत ही ऍडजस्टमेंट, किंवा जे आता स्किलिंग प्रोग्राम बघितलं त्याच्यामधल्या काही लोकांना आपल्याला हायर करायचं आहे तर ते आयसोलेशन मध्ये नाही चालत, तर ती HR टीम थ्रूच मग त्यांचं स्क्रीनिंग ऑनबोर्डिंग वगैरे ते. त्याच्यानंतर वेगवेगळे बिझनेस युनिट्स असतात कंपनीज मध्ये की त्यांना व्हॉलेंटिअरिंग मध्ये म्हणजे यायचं असतं की आम्हाला पण काहीतरी करायचंय, कारण जेव्हा तुम्ही म्हणजे मी आमच्या कंपनीचं बोलते, जेव्हा आपण 2 लाख एम्प्लॉईज आहोत आणि इफ वी नो की वी आर कम्युनिकेटिंग दॅट दिस इज व्हॉट वी डू, देर आर व्हेरी and many enthusiastic people who come forward and say I want to contribute, I want to do something,
what is it that I can do? So हे सुद्धा त्यांच्यासाठी मग ते व्हॉलंटियरिंग ते डिझाईन करणं कुठल्या दिवशी कधी काय कसं मग त्याचे इन्स्ट्रक्शन्स त्याच्यासाठीचे ओरिएंटेशन कारण जस्ट बिकॉज यू फील लाईक डुईंग डझंट नेसेसरीली मीन यू आर रेडी वी हॅव टू ओरिएंट देम की कुणी जर अडगणं गायलं की आम्हाला पैसे हवे तर पैसे द्यायचे नाही आहे कंपनीच्या वतीने तुम्ही कुठलीही कमिटमेंट करायची नाही आहे नंतर मुलं असतील तर मुलांचे फोटोज काढायचे नाही आहेत ते सोशल प्लॅटफॉर्म्सवर टाकायचे नाही आहेत कारण जर अंडर 18 असेल तर ती पेरेंट्सची कन्सेंट लागते किंवा आपण जेव्हा अगदी क्रिटिकल कम्युनिटी सोबत काम करतो आता कमर्शियल सेक्स वर्कर्सची मुलं आहेत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगची मुलं आहेत तर हे जे आहेत ना हे क्रिटिकल कम्युनिटीमध्ये येतं मग ह्या मुलांचे फोटोज ना शेअर करताना त्यांचे आईज ब्लर्ड करावे लागतात की एन्शुअरिंग की हे आयडेंटिफाय नाही व्हायला पाहिजेत सो हे जे काही आहेत ना हे परत वेगवेगळ्या टीम सोबत वेगवेगळ्या ग्रुप सोबत हे त्यांना ब्रीफ करावं लागतं कारण नॉट एसेन्शियली एव्हरीबडी हॅज दॅट अंडरस्टँडिंग तर हा जो अप्रोच आहे ना की हे आम्ही शिकलोय हे आम्ही इम्प्लिमेंट करतो आणि यू अंडरस्टँड दिस अँड देन यू गो मग त्यांच्याकडून ते डिक्लेरेशन घेऊन मग त्यांना आम्ही इंटरॅक्ट करायला अलाव करतो आता त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कलाकार लोक असतातच मग ते एनजीओमध्ये असतील किंवा आमच्या एम्प्लॉईज थ्रू असतील मग त्याच्यामध्ये जर काही कंप्लेंट्स आल्या काही ग्रीव्हान्सेस आले तर ते हँडल करायचे म्हणजे हे सगळं इंटरनल वेगवेगळ्या टीम्समध्ये येतं त्याच्यानंतर एक्सटर्नल बघायला गेलं की जे क्लायंट्स असतात म्हणजे कॅपजेमिनीचे क्लायंट्स की ज्यांच्याकडून कॅपजेमिनीला बिझनेस मिळतो किंवा कुठल्याही कंपनीला बिझनेस मिळतो तर काही प्रोजेक्ट्स हे त्यांच्यासोबतही मिळून इम्प्लिमेंट होतात आता परत त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स वेगळे की माझा लोगो लेफ्टला तुझा लोगो राईटला नाही माझा मोठा तुझा छोटा हा एक ऍस्पेक्ट येतो परत लीगल एक येतोच परत फायनान्स सो हे परत सगळे तेच सेम आहेत फक्त एंटिटी बदलली त्याच्यासोबत काही पार्टनर्स असतात म्हणजे क्लायंट नाही म्हणत आपण त्यांच्यासोबत काम करतो म्हणजे काही सिस्टम्स असतील वापरणाऱ्या तर त्या गोष्टी सो पार्टनर सोबत अगेन सिमिलरली जर एकत्र काम करायचं असेल तर ते फंडिंग कसं किती प्रपोर्शन मध्ये काय अँड सो ऑन नंतर वेंडर्स असतात आता काही गव्हर्नमेंट मँडेट्सनी सस्टेनेबल सप्लायर चेन असं म्हणतात की जर आपण कंपनी म्हणून असा स्टान्स घेतलाय की आम्ही चाइल्ड लेबर एम्प्लॉय करत नाही किंवा तो डिक्लेअर करायचा असतो की आपण नाही करत तसंच आपले वेंडर्स सुद्धा आर दे इन कम्प्लायन्स विथ दॅट आर दे इन अग्रीमेंट विथ दॅट बाकी ज्या काही पॉलिसीज ज्या कंपनी आपण राबवतो ते आपले वेंडर्स पण करतात की नाही हा एक ऍस्पेक्ट येतो त्याच्यानंतर जे काही फोरम्स असतात किंवा फोकस्ड ग्रुप्स जेव्हा म्हणतो की जे एक्सटर्नल आहेत मग ते एज्युकेशनमध्येच काम करणाऱ्या संस्थांचा ग्रुप असेल किंवा कॉन्फरन्सेस होतात एक्झिबिशन्स होतात हा जो ग्रुप आहे तो की जिथे यू गेट अ लार्जर कॅनव्हस टू शोकेस युअर वर्क अँड दिस इज वेअर यू बिल्ड युअर नेटवर्क एज वेल सो इट कुड बी युअर कॉम्पिटिटर्स इट कुड बी पीपल फ्रॉम अदर सेक्टर्स सो ह्यांच्यासोबत सुद्धा वी नीड टू स्टे कनेक्टेड मग ह्याच्यामध्ये इंडस्ट्री बॉडीज पण येतात नॅसकॉम येतं CII येतं ॲसोचॅम येतं सो दीज आर अगेन इंडस्ट्री बॉडीज विच आर रन सेक्टर बॉडीज विच आर रन by you know a conglomerate of other teams so we have to be in close connection with these groups as well tachanantar kaam karayasathi academic institutions sudha manje IITs zalo IIMs zalo ITIs zalo ICERF magre je zale ki je institute of national importance manun tana category manje tanna categorize kele which means it is recognized by government funded by government आणि ह्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन सोबत त्यांचे R&D प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही काम करतो म्हणजे इट नॉट सो त्यांना जे फायनान्शियल फंडिंग लागतं ना ते आणि मग वन्स दे डेव्हलप अ प्रोटोटाईप मग त्याचं टेस्टिंग करून मग ते लार्ज स्केलवरती त्याचं प्रोडक्शन इम्प्लिमेंटेशन वगैरे तसं होतं त्याच्यानंतर अर्थातच एनजीओ पार्टनर्स आहेत की जे आपल्याला हेल्प करतात to do that on ground day to day operational work they are also the ones who help us in sharpening our projects ki amhala vatte pan asa nasto
असं होत नसतं वालं, पण हे एनजीओ पार्टनर सांगतात. आणि दिस इज प्रायमरली इन आर केस बिकॉज दॅट इज हाऊ वी हॅव केप्ट इट. युजली कसं असतं, आम्हाला हे करायचं आहे तुम्ही करा, सो हे कुठेतरी सबकॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जातं. वेर एज वेन वी टॉक ॲज पार्टनर्स, इट मीन्स बोथ ऑफ अस हॅव इक्वल से इन यु नो व्हॉट एव्हर डिसिजन वी मेक. मग त्याच्यामध्ये ते जे को क्रिएटिंग जे आपण म्हणतो की आम्ही बनवलेलं आहे, हा हा एलिमेंट येतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सोबत काम करताना वेगवेगळे डिपार्टमेंट्स, मग ते स्टेट लेवलला असतील, नॅशनल लेवलला असतील, आमचं खूप असं काम नीती आयोग सोबत चालतं, विच इज अ थिंक टँक ऑफ गव्हर्नमेंट. आणि ह्याने होतं काय, एक लेजिटिमसी मिळते, एक परमिशन मिळते. उद्या जस्ट बिकॉज यू फील लाईक, कुणीही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जाऊन नाही बोलू शकत की आम्हाला असं काहीतरी अशी आयडिया आहे आणि असं काहीतरी करायचं आहे. यू नीड टू गो थ्रू प्रॉपर शाला, नाही तर तुम्हाला तिथे उभंही करत नाही. म्हणजे तो त्या डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर कडून त्या सह्या आणा, त्या ऍप्लिकेशन लिहा, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या होतात. आता कोविडसाठी वेगवेगळ्या हेल्थ डिपार्टमेंट सोबत आम्ही काम केलं की इथे इतके पीपीई किट्स हवेत. इथे आता फर्स्ट वेव्ह मध्ये तर मोस्टली तेच होतं, पीपीई किट्स, सॅनिटायझर्स, ग्लव्स वगैरे. आणि आता आम्ही जे केलं ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स वगैरे ते सेटअप केले. आता मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट सोबत खूप क्लोजली काम करावं लागतं. त्याच्याच सोबत UN एजन्सीज सोबत सुद्धा असतं, मग ते युनिसेफ असो, UNDP असो. ह्याच्यामध्ये एक होतं काय की अजून तो स्केल मिळतो, एक रेकग्निशन किंवा एक प्लॅटफॉर्म मिळतं की जिथं इंटरनॅशनल एक्सपोजर पण आहे. कारण गव्हर्नमेंट जेव्हा म्हणतो विच इज व्हेरी लिमिटेड टू आवर इंडियन बाउंड्रीज, पण जेव्हा आपण UN एजन्सीज सोबत काम करतो, देअर वी हॅव अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ गव्हर्नमेंट्स ऑफ अदर कंट्रीज एज वेल. सो आता आमचे दोन प्रोजेक्ट्स असे आहेत की जिथे म्हणजे इंडिया, इंडियन गव्हर्नमेंट, जर्मन गव्हर्नमेंट, फ्रेंच गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ USA असे चार ह्याच्यासोबत काम चालू आहे. आणि गव्हर्नमेंट सोबत परत, कारण मग ती स्केल जी आहे, ती लेजिटिमसी जी आहे, ती गव्हर्नमेंटकडून मिळते. आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, ऑफकोर्स दी कम्युनिटीज, की ज्यांच्यासाठी ते प्रोजेक्ट राबवले त्यांचं काय म्हणणं आहे, ते पण आपण तितक्याच ह्यानी ऐकून घेतो किंवा तेही तितक्याच ह्यानी समजून घेतो आणि त्याप्रमाणे ते मॉडिफाय करून तसं इम्प्लिमेंट करायचं असतं. तर इन शॉर्ट, खूप जणांना वाटतं की मला हे वाटतंय किंवा मी हे करू शकतो. शकणं इज नॉट दी, म्हणजे करू सगळेच शकतात, पण हे तितकं सोपं नाहीये. म्हणजे त्याला तितकं ट्रेनिंग, तितकं इंटेन्सली तो अभ्यास करणं, कारण ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या सारख्या बदलत पण असतात. त्यामुळे त्या सारखं, कारण लॉ पण एक अमेंडमेंट झाली की मग ते वेगवेगळ्या गोष्टींवरती कसं अफेक्ट करतं वगैरे. सो हा जो काही ब्रॉड स्पेक्ट्रम आपण म्हणू ना, की इट्स क्वाईट फार, इट्स क्वाईट वाईड, अँड वी नीड टू बी ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग. So at times what is demanded is you understand your core work, you have your foot grounded, and then you implement and then you coordinate with different people to make things make things happen and get things done. So he is in a nutshell in terms of jeva apan kaam mhanto ki kaam kay asta, tar thodkyat mi sangaycha prayatna kela ki काम असं असतात. वेगवेगळे टीम, भरपूर लोक, म्हणजे ज्यांना लोकांसोबत बोलायला आवडतं किंवा काम करून घेण्याची जी नॅक आहे ना, ती इथे खूप छान वापरली जाते, किंवा कम्युनिकेशन सुद्धा. आणि जेव्हा आपण वेगवेगळे लोक बघतो ना, तेव्हा कम्युनिकेशन सुद्धा कसं वेगवेगळं चेंज होतं, हा ज्यांना ही गोष्ट आवडते त्यांना हे खूप छान सहज जमतं. म्हणजे गव्हर्नमेंट सोबत त्यांना थोडं पुश लागतो, म्हणजे आमचं एक प्रोजेक्ट 3 महिन्यासाठी रेंगाळलं होतं कारण तुम्ही फोनच नाही केला म्हणून. की आणि त्यांना फोन म्हणजे काय अपेक्षित होतं, की नुसतंच की आहे ना, नीट चाललंय ना, करताय ना, एवढंच. म्हणजे बाकी सगळं डॉक्युमेंटेशन रेडी, फंड डिसबर्समेंट रेडी, पण होत नव्हतं कारण फोन नव्हता. सो जे आम्ही म्हणतो ना की गव्हर्नमेंट सोबत काम करणं इट्स लाईक निर्वाणा, अचिव्हिंग निर्वाणा एव्हरी डे. सो हे झालं, हे झालं झालं, असं हे खूपदा असं आहे. परत UN एजन्सीज सोबत पण तसंच आहे. वेंडर्स आणि हे असतील तर आपण त्यांना ऑर्डर करू शकतो. मग कुणाला रिक्वेस्ट करायची, कुणाला ऑर्डर करायची, कुणाला नुसतंच ओके करून ठेवायचंय. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि ह्या पॅरलली चालू असतात. म्हणजे आता गव्हर्नमेंटचं होऊ देत मग UNचं बघतो असं होत नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या स्ट्रीम्स अशा पॅरलली चालू असतात. आणि
ट्रॅव्हल म्हणा किंवा हा जो कम्युनिटीचा जो ऍस्पेक्ट आहे ना, की ती जी एनर्जी मिळते ना, की आपण जे काम करतोय त्याचा खरोखर लोकांना कसा फायदा होतो हे जेव्हा आपणच बघतो ना, तेव्हा जी जे सेन्स ऑफ अचीवमेंट आहे किंवा जे सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते खूप मोठं आहे. म्हणजे हे जिथे आम्हाला करायला मिळतं तर आम्ही म्हणतो की आपल्याला जे आवडतं ते काम करण्याचे पैसे मिळणं म्हणजे आपण बरोबर सेक्टरमध्ये आहोत. सो मी हे म्हणजे आता प्रेझेंटेशन वाईज मी इथे थांबते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, रिअली एनलाइटनिंग लेक्चर. थँक यू सो मच. बहुत अच्छा है प्रोग्राम, फोकस्ड भी रहे, एक्सेलेंट बॉडी लैंग्वेज. मैंने बीच बीच में रिमार्क भी लिखा है, मालूम है, और ये भी बताया है. एक ही चीज समझना था इसमें, जो रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट है फाइनेंसिस में, वो एक्चुअली इन्वेस्ट कौन करता है? गवर्नमेंट करता है कि प्राइवेट बॉडी करता है कि कोई एनजीओ करता है, कि जो रिटर्न की अपेक्षा रखता है? एकदम मेरे को समझ में यहां नहीं आया कि रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट जो है. अभी समझो मैं बिजनेसमैन था तो मैं डेफिनेटली रिटर्न ऑन कैपिटल भी देखेगा, रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट भी देखेगा कि हमारा कितना है, क्या है, वर्थ है कि नहीं है. पर जब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी की बात आती है, सोशल वेलफेयर की बात आती है, तो उसमें रिटर्न की बात कहाँ आती है? ये थोड़ा आप फोकस होइए इस पे और समझाइए. जरूर. तो अभी इसमें होता क्या है, जो इन्वेस्टमेंट है ये अगेन डिपेंड करता है कि किस तरह का पार्टनरशिप है. तो प्राइमरी जो फंडर होता है वो यूजुअली कॉर्पोरेट्स होते हैं, या फिर अगर गवर्नमेंट के साथ है तो गवर्नमेंट भी करता है, एनजीओ पार्टनर भी करता है. सो मैं जो ये रिटर्न ऑन इन्वेस्ट बता रही थी, सो इट्स टिपिकली जब हम देखते हैं तो वो कि कितना पैसा वापस आएगा ये हम देखते हैं. बट ये कॉन्टेक्स्ट में आता है सोशल रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट, मतलब जितना हमने पैसा दिया उसका कितना रिटर्न मिला. नॉट नेसेसरीली वो पैसा फॉर्म में नहीं आता हमको, रिटर्न इन टर्म्स ऑफ मनी नहीं, इन टर्म्स ऑफ मनी नहीं, क्या हमने डेवलपमेंट, डेवलपमेंट के जो हमने काम किया उसका आउटपुट क्या मिला. एग्जैक्टली मतलब अभी अगर हम भी बोलते हैं ना कि ये प्राइम मिनिस्टर रिलीफ फंड में इतने करोड़ गए, उसका हुआ क्या? सो ये क्वेश्चनिंग, बिकॉज वही मैं बता रही थी ना कि टू हैव आवर हेड एंड हार्ट इन राइट प्लेस, की हार्ट सेज की दिस नीड्स टू बी सपोर्टेड, बट हेड शुड ऑल्सो कम इन की सेइंग की दिया तो है लेकिन इसका कुछ बेच तो नहीं देंगे. मतलब अभी जो ब्लैंकेट डोनेशन होता है फॉर एग्जाम्पल, हमने दे दिया ब्लैंकेट बट वो आगे जाके बेच देते हैं उसको. तो जो इन्वेस्ट हो रहा है वो एक्चुअली जिनके लिए है उनके पास पहुंच रहा है, अगर हाँ तो उसका क्या फायदा मिल रहा है, उस एस्पेक्ट से ये कैलकुलेशन होता है. तो पैसा वापस नहीं आता हमको. ओके ओके, एनीवे थैंक यू वेरी मच, बहुत अच्छा लेक्चर था, बहुत अच्छी समझ दी. हमारे लिए सब्जेक्ट भी नया था, फर्स्ट टाइम हमने सुना कि ऐसा कोई सोशल रिस्पॉन्सिबिलिटी होती है और इसके लिए कोई इंस्टीट्यूशन होती है जो इसमें सिखाती है. ये सब हमारे लिए टोटली न्यू कॉन्सेप्ट था, बट एन्जॉयड. थैंक यू. ओके, मला असं विचारत होतं जे कॉर्पोरेट्सला करावं लागतं ना, जे काही करतात ते, इज इट नेसेसरीली थ्रू एनजीओस का डायरेक्टली पण काही करू शकतात ते? आता डिरेक्टली तेवढी कपॅसिटी असेलच असं नाही, काही जण खूप लिमिटेड जेव्हा फंड असतात ना तेव्हा डायरेक्टली करतात, म्हणजे शाळेमध्ये जाऊन. पण हे खूप हेक्टिक होतं, म्हणजे ज्याच्या कारण ह्याच्यामध्ये अजून एक एलिमेंट असा आहे ना की व्हॉट एव्हर फंड यू हॅव आउट ऑफ दॅट यू कॅन ओनली स्पेंड 5% ऑन युअर ऍडमिन पार्ट, विच इन्क्लूड्स सॅलरीज ऑफ पीपल, ट्रॅव्हल ऑफ द यु नो द रिसोर्सेस हु आर फॉर CSR. सो युजली हे बजेट जर जास्ती नसतील तर हा 5% सुद्धा जास्ती नसतो. सो बहुतेक हे डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन नाही करतात कारण तेवढं इंटेन्सली मग ते तिथेच एनजीओ मध्येच जावं लागेल त्या व्यक्तीला. म्हणून खूपदा हे मोस्टली एनजीओ थ्रू होतं कारण मग ते पार्टनरशिप केलं की डे टू डे त्यांचं ऑपरेशनल स्ट्रॅटेजिक लेवलवरती मिळून असं ते कॉम्बिनेशन असतं. किंवा काही जण तर पूर्णच देऊन टाकतात की हे सगळंच तुम्ही बघा असं, हे पैसे हे करा तुम्ही असं असतं. अच्छा. सेकंडली मला या संदर्भातले करिअर ऑप्शन्स काय, म्हणजे कोर्सेस वगैरे काय आहेत ना?
त्याच्यावर कॅन यू थ्रो सम लाईट ऑन दॅट? शुअर. आता ह्याच्यामध्ये बॅचलर्स असतं, बॅचलर्स इन सोशल वर्क असू शकतं, बॅचलर्स इन रुरल डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट स्टडीज आहे, जेंडर स्टडीज आहे. हे आणि ह्याचे जे टॉप युनिव्हर्सिटीज आहेत हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहेच, त्याच्यानंतर निर्मला निकेतन म्हणून एक आहे, नंतर झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येतं, त्याच्यानंतर म्हणजे हे टॉप 3 आहेत कंट्रीमधले जर आपण बघितले तर. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी स्पेशलायझेशन हे ऍड होतच असतं. सो बॅचलर्स आहे, मास्टर्स पण मग तुम्ही स्पेशलाइज करू शकता. आणि ह्या इन्स्टिट्यूट मधल्या मास्टर्सची खासियत अशी आहे की आपण जर हे MBA ला कम्पेअर केलं तर MBA मध्ये कसं असतं की तुम्ही पहिल्या वर्षी सगळेच सब्जेक्ट शिकता आणि दुसऱ्या वर्षी स्पेशलायझेशन असतं. वेरेज इथे जर तुम्ही MA एखादा सोशल वर्क चूज करताय तर तुम्ही ते इंटेन्स 2 वर्षाचा प्रोग्राम हा तोच असतो. आणि मग ह्यांची युजली एंट्रन्स एक्झाम्स असतात, रिटर्न असते, ग्रुप डिस्कशन असतो, इंटरव्ह्यू असतो आणि मग ऍडमिशन मिळतात. आणि ह्या इन्स्टिट्यूट असे आहेत की ह्यांचं फक्त जाणंच अवघड आहे, बाकी फीज वाईज हे खूप कमी असतात हे कोर्सेस. कारण हे डोनेशन वगैरे काही नाही, असं समथिंग डोनेशन वगैरे काही नाही, डोनेशन नाही डोनेशन, कारण हे गव्हर्नमेंट फंडेड मध्ये येतं ना, TISS निर्मला निकेतन वगैरे, त्यामुळे रिझर्वेशनही असतं. पण म्हणजे फी जर बघाल तर जनरल कॅटेगरी साठी सुद्धा खूप नॉमिनल आहे. म्हणजे जेव्हा मी केलं तेव्हा 2 वर्षाची 80,000 होती, तेव्हा MBA ची काहीतरी 35 लाख होती. सो तेवढा डिफरन्स येतो. अजून पण लोकांचा तेवढा कल नाही आहे त्या दिशेला, त्याचं कारण काय असू शकतं? एकतर म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज असू शकतं किंवा अनअवेअरनेस, एवढा स्कोप आहे, स्कोप पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे? नाही, स्कोप तर खूप आहे आणि अवेअरनेस नाही असं नाहीये. म्हणजे कॉम्पिटिशन जर बघाल ना तर खूप टफ असते. म्हणजे आमच्या वेळी 1:2200 होता रेशियो, म्हणजे जिथे 2200 लोक अप्लाय करतात तर त्यातल्या एकाला ऍडमिशन मिळाली. हा रेशियो आता खूप जास्ती आहे, हा परत 30,000 वगैरे असा आहे, म्हणजे जास्ती आहे उलट इथे. आणि इथे होतं काय, हे मेन स्ट्रीम मध्ये नसल्यामुळे तशी बहुतेक लोकांना माहिती नाहीये. म्हणजे आज आपल्याला जसे माहिती आहे ना की मेडिकल मध्ये इतकेच कॉलेजेस आहेत, इतके लोक आहेत, तितकं अजून हे नाहीये. म्हणून जनरल पब्लिकला नाही माहिती, पण स्टुडंट मध्ये हे आहे. म्हणजे बॅचलर्स साठी पण तितकीच ओढा ताण आहे, मास्टर्स साठी पण तितकंच टफ आहे. आणि ह्या प्रोग्रामची अजून खासियत अशी आहे ना की जे त्यांचं ट्रेनिंग अप्रोच आहे तो थिअरी बेस्ड 20% असतो, बाकी पूर्ण 80% इज ऑन इम्प्लिमेंटेशन, ऑन ग्राउंड इंटरॅक्शन. तुम्ही डेटा कसं कलेक्ट करता, प्रश्न कसे विचारता, किंवा तुम्हाला काय समजलंय, किंवा कम्युनिटीमध्ये जेव्हा तुम्ही काही इन्फॉर्मेशन घेता तेव्हा कुणाला काय प्रश्न विचारायचे, कुणाकडून कशी इन्फॉर्मेशन घ्यायची, हे सगळे ऍस्पेक्ट्स आहेत ते. किंवा एखादी केस आली तर तुम्ही कशी डील कराल, काय कराल, हे प्रॅक्टिकल खूप जास्ती आहे. आणि त्यामुळे ह्या इन्स्टिट्यूट मधून करण्याला म्हणजे प्रेफरन्स देतात. आणि आता मी जसं सांगितलं की जेव्हा मॅन्डेट केलं आणि जेव्हा कंपनीजना कळलं की हे तितकंच टेक्निकल आहे, त्याच्यामुळे NGOs मध्ये सुद्धा आणि CSR स्पेस मध्ये सुद्धा ह्याला खूप डिमांड आहे. आणि जस्ट बिकॉज NGO म्हणून खूप तुटकं फुटकं पॅकेज वगैरे नाही हा, म्हणजे NGO मध्ये सुद्धा 3-3 लाख सॅलरी पर मंथ असतात. सो इट्स नॉट जस्ट बिकॉज इट्स अन NGO म्हणून कमी पैशात काम केलं पाहिजे असं काही नाही आहे. जस्ट बिकॉज सोशल आहे म्हणून कमी पैशात म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं असं काही नाही. सो यु विल गेट गुड सॅलरीज इररिस्पेक्टिव्ह वेदर इट्स अन NGO ऑर अ कॉर्पोरेट. थँक्यू सो मच. चलो रुकते है. थँक यू सो मच धनश्री फॉर युअर इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर. ओके, थँक यू सो मच ऑन बिहाफ ऑफ मिशन ऑनलाइन काउन्सिलिंग. चलो, बाय एवरीबॉडी एंड गुड नाइट. Good night. Happy Diwali. Happy Diwali, सबको. Thank you for joining. Happy Diwali.